अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागमध्ये आग। आरआरसीचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागमध्ये रात्री 7 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीबाबत समयसूचकता दाखवत आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली। सुरेश राठोड यांनी तत्काळ आग लागण्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांना दिली। प्राध्यापक संजय खडसे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठीत पाहणी केली असता नैसर्गिक आपत्ती विभाग कार्यालयात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याचे त्यांच्या निदर्शनास आले। नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख साबळे यांनी अग्निरोधक मशीनचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। नैसर्गिक आपत्ती विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आणि आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटमुळे जास्त आग भडकू नये याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी तात्काळ MSEBला फोन करून विद्युत पुरवठा बंद करायला सांगितले। या आगीमध्ये नैसर्गिक आपत्ती विभागातील कॉम्प्युटर, AC, LED TV तसेच किरकोळ साहित्य जळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। RRC न्यूजचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी कार्यतत्परता दाखवत जिल्हा प्रशासनाच्या इमारतीत लागलेल्या आगीबाबत माहिती दिल्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचे RRCचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी घटनास्थळी निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी दुधगावकर तसेच अग्निशमन विभागाचे मनीष कतले, गजानन दामोदर, प्रेम तायडे, विनय राऊत, निलेश शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे सहायक निलेश दामोदर, सुमेद आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती। आज सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान मला RRC न्यूजचे सुरेश राठोड यांचा फोन आला की साहेब नैसर्गिक आपत्ती कक्ष लोकशाही सभागृहाच्या बाजूला आहे, त्या ठिकाणी धूर येत आहे आणि मी लगेच 5 मिनटामध्ये या ठिकाणी पोहोचलो आणि फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा बोलवली आणि आमचे इथले फायर इन्स्टिट्यूट जे आहेत छोटे बंद त्याच्यामुळे ते लगेच इथल्या एका कोपऱ्यामध्ये शॉर्ट सर्किट झालेलं होतं। AC आणि TV पूर्ण आता त्या ठिकाणी जळालेलं दिसलं होतं। त्या कोपऱ्यामध्ये थोडी आग लागलेली होती आणि तात्काळ ती अग्निशामक दलाच्या मदतीनं ते विझवण्यात आलेली आहे आणि बाकीच्या जे सेक्शनमध्येच इतर फाईल्स वगैरे आहेत ते सुव्यवस्थित आहेत। आता आम्ही बाकीचं अधीक्षक कार्यालय आणि बाकीचं ते उघडून बघितलं की त्याच्या भागात कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही। ते एका रूममध्ये त्या एका भागाचं नुकसान आहे। सर्व लाईट आता बंद केली आहे आणि सुरेश राठोडनी माहिती दिल्यामुळे लगेचच आपले हे आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आलं। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।